अप्पू कुठे? अप्पूची पप्पी घे, पा घे अप्पूच, पप्पांचं घे, पा पा दे पप्पांना, पा दे, आ पा आले ले 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 ले। आ चावली। ही आहे चिंगी, ही आहे अप्पू आणि ही आहे आरना। अरे थांब जरा बेटा, बॅग पॅकिंगला मदत करते मला। आपली ही एक बॅग रेडी आहे, ही एक बॅग रेडी आहे, ही एक बॅग रेडी आहे। आणि आता वाजलेत किती, 2:11 आणि 3 अलार्म लावला आहे, कारण ही मला झोपून देत नाही आहे। अरे ना जा चल आता झोपून घे, ए जा चल, माझ्या बॅगला हात नको लाव, चल जा जा झोप जा जा, गुड नाईट गुड नाईट, जा ना। चिंगीला लावणार आहे की काय आता ते? चिंगीला जेल लाव, जा टाटा बाय बाय कर, बाय बाय गुड नाईट कर। कसले गुड नाईट, पाऊन तासाने उठायचं आहे। जा जा चार वाजलेत आणि आपण आता दिनूची वाट बघतोय। दिनू गाडी घेऊन येतो आपल्याकडे, पेट्रोल पंप कुठे भेटेल ना आपल्याला चालू? मेन पुढे भेटेल ना, कुठे हा कुठे? दिनू हाय बोल सगळ्यांना। हाय दिनू, शॉर्ट्स वरच आलाय भाई आणि मी उगाच एवढा टाकाटाक बनून आलोय, दिसत पण नाही। हा भाई खाली आलोय आम्ही, बिल्डिंगच्याच खाली आहे। हाय गाईज गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग, किती वाजलेत? सकाळचे 4:40 मला पण याने उपाला दिलं। आदित्यची कशी पाहिजे? हा अशी उभी। हे दोघं आमच्या आजचे टूर प्लॅनर आहेत, हा गाडी चालवणार आहे फोक्स वॅगन पोलो आणि हा टूर ऑपरेटर आहे। तर आपण आज पहिलं कुठे कुठे चाललो आहे, कारण मला पिकनिकचं काहीच माहित नाही। आपण पहिले चाललो आहे, आता इथून आपण निघणार डायरेक्टली वाया कोल्हापूर मार्गे महाबळेश्वर, म्हणजे पुन्हा हायवे एक्सप्रेस हायवे आपण महाबळेश्वर जाणार आहे। त्यानंतर तिकडून आम्ही एक दिवस स्टे करणार, त्यानंतर पुढचा प्लॅन आम्ही तुम्हाला सांगू जे काय असेल ते। राईट, वर्गणी जमा झालेली आहे, आदित्य पण आलेला आहे। तर आता पैसे मागे ठेवले रे, पैसे कॉन्ट्री आली भाई। नाही माझे 6:30 ओके, तू 500 ऍडव्हान्स ना, त्या साईडला गणपती बाप्पा। आम्ही आता शिवडीच्या बीपीटी रोडवरून निघतोय। जर तुम्हाला कधी 24 hours किंवा रात्री निघताय तुम्ही प्रवासाला, तर तुम्हाला पेट्रोल भरायचं असेल तर इथे 24 hours पेट्रोल पंप चालू असतो। आता आम्ही डायरेक्टली खालापूर टोलनागा क्रॉस करून फूड कोर्टमध्ये भेटू।
आमच्या सगळ्यांमध्ये दिनू फक्त सगळ्यात जास्त झोपला आहे, सगळ्यात जास्त म्हणजे 4 तास, आणि आदित्य आणि गणेश 1-1 तास झोपले आणि मी तर झोपलोच नाही. हा तेच किती बोलतो, ते डिपेंड किलोमीटरवरचे ते बघितलं ते. हा कुठे आलं आपण? आपण खेड शिवापूरचा टोल क्रॉस केला होता जरा, आता आपण जरा पेट पूजा करूया, खूप वेळ झाला. त्या मस्त दिसत ना एकदम. मध्ये पेट पूजा करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. भंडारदाराचा मास्क अजून वापरतोय. पता चलता है उसके बाद आपके एंड से मुझे बोला जाता है सर खाली 2 किलोमीटर दूर है होटल ये मार्केट से महाबलेश्वर, ठीक है. और अभी जब मैं लाइव लोकेशन पे हूँ ढूंढ रहा हूँ तब मुझे पता चलता है एक्चुअल में होटल 10 किलोमीटर दूर है मार्केट से. मतलब ये क्या हो गया, ये कौन सी चीज़, ऐसा होटल ही कैसा आप लोगों ने मुझे अवेलेबल करके दिया कि वो एकदम 10 किलोमीटर दूर है. अरे उससे अच्छा तो पूरा वो पहाड़ नीचे उतार के ही दे देते ना होटल मुझे. महाबळेश्वर जाऊ क्यों, मतलब क्या फालतू की है ये. थोड़ा सा गफला झाला आहे, येतो आता आम्ही पार्टी पण तो काय झाले ते. अभी वापस से पंजगनी से बोल रहे हैं टुवर्ड्स महाबळेश्वर आ जाओ, यही कर रहा हूं मैं कब से. मित्र तुझं नाव काय? अतिक. काय अतिक? अतिक. अतिक आता आपल्याला रूम बघायला घेऊन चाललाय. अरे आम्ही ओयोची बुक केली पण इकडे आल्यावर समजलं ती प्रॉपर्टी बंद आहे. अरे कोण बोलणार ना, महाबळेश्वरला राहतो एकदम चिकना बनून आला आहे. विडी विडी बघा एकदम. तर मित्रांनो आम्ही आता महाबळेश्वरमध्ये आणि आम्ही ऑलमोस्ट 1 वाजल्यापासून ना फिरतोय. आता वाजले 3:40 आणि आम्ही ऑलमोस्ट 4 ते 5 हॉटेल बघितले पण आम्हाला आतिकने हेल्प केली. आतिकने आम्हाला 3 हॉटेल दाखवले, त्यापैकी 1 हॉटेल इथे आहे जे आम्ही सिलेक्ट केलेलं आहे. तर तुम्ही महाबळेश्वरला जर येणार आहात आणि तुम्हाला कुठल्या हॉटेलची व्यवस्था करायची असेल तर आतिकला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कधी? आतिक तुझा नंबर मी देतो तुमच्याकडं, तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेल. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही याला आधी फोन करून या, हा तुम्हाला फोटोज पाठवेल आधी आणि बेस्ट डील देईल. मी तुम्हाला रूमचा टूर दाखवेल आणि प्राईससुद्धा सांगेल की किती रुपयात आम्हाला मिळाले रूम. तर थँक्यू आतिक, भेटू आपण परत नंतर. आता तुम्ही जी रूम बघितली त्या रूमची प्राइस आहे 1500 रुपये फक्त. टीव्ही पण आहे. तर हा होता आपल्या रोड ट्रिपचा पहिला दिवस. दिवस खूप हेक्टिक गेला. आम्ही 4 वाजता निघालो
आणि 3:30 महाबळेश्वरला पोचलो. प्रॉब्लेम काय झाला की आम्ही ओयो रूम बुक केला होता 1 महिन्याआधी, परंतु आम्ही जेव्हा निघालो तेव्हा अर्ध्या रस्त्यात आमच्या डेस्टिनेशनच्या आधी 1 तास आधी आम्हाला समजलं की आम्ही ज्या ठिकाणी बुकिंग केली आहे त्या ठिकाणी ते हॉटेलच अस्तित्वात नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही ओयोवाल्यांशी भांडण केलं. इनफॅक्ट आम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांना फुल अमाऊंट पेड पण केली होती, आणि नंतर त्यांनी आम्हाला एका दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये आमची सोय केली, पण ते हॉटेलसुद्धा इतकं काही खास नव्हतं. त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट 4-5 हॉटेल फिरलो आणि त्यामध्ये आमचा बराच वेळ गेला, आणि नंतर आम्ही इथे आलो. तर आता असा काही होता पहिला आमचा हेक्टिक दिवस. तर ओयो रूममुळे आमचा दिवस खूप स्पॉईल झाला. माझ्या मित्रांना की त्यांचा कसा एक्सपिरियन्स होता आमचा पहिल्या ट्रिपचा? अरे बोल ना, पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता गणेश तुझा? हा माझा आयुष्याचा पहिला एक्सपिरियन्स होता पहिल्या दिवसाचा. का? खूप फ्रस्ट्रेट झालो आम्ही 2 तासासाठी. 2 तासासाठी आम्ही लिटरली आम्ही रूममध्ये जाऊन रूम बघत होतो आणि रूम नंतर कॅन्सलेशन केलं. खूप मोठी प्रोसेस झाली. बट तू कोणाला ओयो रूम सजेस्ट करशील? नेव्हर नेव्हर नेव्हर. आणि ओयो रूम तुम्ही सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही ॲक्च्युली तुमचं कोण रिलेटिव्ह किंवा तुमचं ऑलरेडी कोण गेलं असेल तर त्यांच्या रेफरन्सने जा. अदरवाईज तुम्ही स्वतः काही बुक ऑनलाईन बुकिंग करून वगैरे किंवा असं काही कधी जाऊ. तर आदित्य तुझा कसा होता एक्सपिरियन्स? तुला खूप काय काय बोलायचं होतं ना, म्हणजे चेहऱ्यावरून तुम्ही समजू शकता की काय म्हणजे खरंच वाटतंय का तुम्हाला मी काही बोलावं की मी गप्प आहे त्याच्यात तुम्हाला चांगलं वाटेल की मी काही बोलावं? तर असा काहीसा आमचा पहिला दिवस होता. खूप हेक्टिक गेला, खूप थकलो आम्ही. कदाचित आम्ही रात्री थोडंसं खाली जाऊ एक्सप्लोअर करायला, आणि उद्या आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.